छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या वतीनं अवैध नळ जोडणी पथकाने बुधवारी सिडको N4 परिसरामध्ये असलेल्या जुन्या 150 मिलीमीटर व्यासाच्या जलवाहिनीवरील अनधिकृत 37 नळ कनेक्शन खंडित करण्याची कारवाई करण्यात आली आहे. शहरातील अनेक भागांमध्ये मुख्य जलवाहिनीवर अनेक नागरिकांनी अवैधरित्या नळ जोडणी केलेली आहे. अशा विरोधात कारवाई करण्यासाठी महानगरपालिका प्रशासक आणि प्रभारी अतिरिक्त आयुक्त संतोष वाहुळे यांच्या मार्गदर्शनाखाली नळ जोडणी पथक स्थापन करण्यात आले. पथकामार्फत शहरातील जलवाहिनीवरील नळ कनेक्शन शोधून ती काढली जातात. बुधवारी 15 मे रोजी पथकाच्या वतीनं सिडको N4 भागामध्ये अनधिकृत नळ जोडण्या खंडित करण्याची कारवाई करण्यात आली आहे. या ठिकाणी नवीन HDPE जलवाहिनी टाकण्यात येत असल्याने येथील जुन्या जलवाहिनीवरील सर्व अनधिकृत नळ कनेक्शन खंडित करण्यात आले.